कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि दिलेला शब्द पाळायची आम्हाला सवय आहे. एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली. मग त्या शब्दाला जागणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो, जाहीरपणे शब्द देतो. काही लोकांप्रमाणे घरात बसून आम्ही चर्चा करत नाही आणि बंद खोलीत काय कोणी म्हटलंय ते काय सांग, कोणाला कोणा समजतच नाही. त्यामुळे काही वाकडं तिकडं बोलायला मोकळे. कालच म्हणजे गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला तसाच आपण समृद्धीचा देखील हा मार्ग मोकळा केला. साठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प, पहिला टप्पा देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबरमध्ये नागपूर ते शिर्डी झाला आणि लगेच आपण पुढचा टप्पा 80 किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय. कालच म्हणजे गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला तसाच आपण समृद्धीचा देखील हा मार्ग मोकळा केला. आणि मला मोपलवारांना मी विचारलं पुढचं काय, ते बोले पुढचं पण शेवटचा 100 किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल. आणि कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि दिलेला शब्द पाळायची आम्हाला सवय आहे. एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली. मग त्या शब्दाला जागणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडत असतो आणि आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो, जाहीरपणे शब्द देतो. काही लोकांप्रमाणे घरात बसून आम्ही चर्चा करत नाही आणि बंद खोलीत काय कोणी म्हटलंय ते काय सांग, कोणाला कोणा समजतच नाही. त्यामुळे काही वाकडं तिकडं बोलायला मोकळे. पण मोकळं असलं तरी ते कालांतराने सगळं सत्य काय लपत नसतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्याच आहेत. त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. आणि आमचं जे काय असतं ते सगळं मोकळं असतं, आपल्या खुला किताब आहे म्हणतो आपण. पोटात एक कधीच नाही, ते जमणारही नाही. आणि म्हणून त्याचमुळे अशा प्रकारचे महत्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत हे वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतात, कारण याच्या मागे मेहनत असते, कष्ट असतात. आज मोपलवार आणि त्यांची टीम इथं आहे, सुरुवातीपासून त्या कामात होते. मनोज सोनिक इकडे आहेत, मनोज सोनिक पण या कामामध्ये सुरुवातीपासून जुळलेलं आहे. आदरणीय देवेंद्रजींचं तर एक त्यांचं स्वप्न होतं की नागपूर मुंबई समृद्धी झाला पाहिजे, एक्सप्रेस कंट्रोल रस्ता झाला पाहिजे. आणि त्यावेळी मी MSRDCचा मंत्री होतो, माझ्याकडे तसं बघायला तर काही कामच नव्हतं. कर्जबाजारी होते 6,500 कोटी MSRDC. मी म्हणाला तर काय होणार याच्याने, पण त्यांनी मला सांगितलं. मी एकदा दोनदा त्यांना सांगितलं तर काय काम नाही आहे तर मी काय बसून करणार. तर बोले तुम्हाला असं काम मिळेल की दुसरं काम तुम्हाला मागण्याची आवश्यकताच पडणार नाही. आणि समृद्धीची जबाबदारी दिली आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, भल्या भल्यांना वाटत होतं समृद्धी हायवे फक्त स्वप्नवत आहे, हे लोकांना स्वप्न दाखवण्याचं एक काम करतायत. परंतु देवेंद्रजींना देखील खात्री होती आणि मी देखील रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता होतो म्हणून मला देखील खात्री होती की समृद्धी हा आपण करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. अनेक अडथळे आले, अडथळे निर्माण केले गेले, विरोध केला गेला, विरोध करायला लावला गेला. ज्यांना विरोध करायला लावले ते मला फोन करायचे,
काय करायचं रे? बोले चांगला रस्ता आहे, लोकांसाठी चांगला आहे, तुला काय वाटतं? बोले नाही नाही झाला पाहिजे. अशा सगळ्या ह्याच्यातून आम्ही अडचणीतून पुढे गेलो, गावागावात गेलो. काही ठिकाणी तर आमचे पुतळे असे लावले होते, त्याला फास लावून ठेवला. काही ठिकाणी काय काय वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करत होती, पण मी मुद्दाम त्या ठिकाणी जात होतो. एका ठिकाणी मी गेलो, त्या शेतकऱ्याने मला मला वाटतं का मोपलवर बुलढाण्यात का कुठे गेलो होतो आपण सही करायला, कारण जलाड पाऊस पडत होता. आणि त्यावेळेस शेतकरी आले, बोला तुम्हाला पैसे आम्ही देणार वेळेवर. ते बोले अरे बाबा आतापर्यंत आमच्या प्रकल्पांचे पैसे मिळालेले नाहीत, आम्हाला चांगला अनुभव नाही आहे. पण तो बोला तुमचा अनुभव मागे राहू द्या बाजूला, पण आता या रस्त्याचे पैसे समृद्धीचे तुम्हाला ठरलेले आणि वेळेवर पैसे मिळतील. कधी मिळतील? ते मी सांगितलं 3 ते 4 तासामध्ये तुम्हाला आरटीजीएस. ते बोले असं कसं काय शक्य आहे? बोले बघा तुम्ही काय खात्री देणार? बोले बघा मी मंत्री आहे, तरीसुद्धा तुमच्या खरेदी खतावर साक्षीदार म्हणून मी सही करतो, चालेल का? हा बोले चालेल, पण पैसे मिळाले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो त्याच्यात सही केली मी साक्षीदार म्हणून, आणि 3 तासात त्याचा मला फोन आला, पैसे आरटीजीएस झाले त्याच्या खात्यामध्ये 3 तासामध्ये. अशा प्रकारचा जो काही विश्वास डेव्हलप होत गेला, लोक येऊ लागले, लोक स्वतःहून पुढे आले, आणि हळूहळू हळूहळू लँड ॲक्विशन झालं. आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस, त्यांना सगळं माहीत होतं कुठून परवानग्या कशा, केंद्राच्या परवानग्या लागणार होत्या, सगळ्या विभागाच्या परवानग्या लागणार होत्या. एक मात्र मी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी खूप मेहनत घेतली यामध्ये, आणि त्यांचा काही जो काही अनुभव आणि दूरदर्शीपणा जो आहे ह्या कामी आला. आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील यामध्ये असले असणारे सगळे अडथळे सगळे गैरसोय सगळे प्रश्न सगळे अडथळे स्पीड ब्रेकर दूर करून टाकले, आणि हा रस्त्याचा महामार्गाचा सगळा मार्ग मोकळा केला.